नमस्कार, भक्तीस किचन मध्ये तुमचं मनापासून स्वागत। आज मी बनवणार आहे उपवासाचे पॅटीस। तर सगळ्यांनाच उपवासाच्या दिवशी छान असं वेगळं काहीतरी खाण्यासाठी अगदी सोप्या आणि सरळ पद्धतीचं असे हे उपवासाचे पॅटीस आहे। तर बघूया यासाठी लागणारं साहित्य। सगळ्यात पहिले मी इथे उकळलेले 4 बटाटे घेतले आहेत, तसंच साखर घेतली आहे 2 चमचे इतकी, खोबरं घेतलं आहे किसलेलं खोबरं अर्धा वाटी, ड्रायफ्रूट्स घेतले आहेत आणि वेलची घेतली आहे, मीठ आणि तेल। तर आता बघूया कसं बनवायचं। तर एक इथे मी बाउल घेतला आहे, भांडं घेतलं आहे, या भांड्यामध्ये सगळे बटाटे व्यवस्थित काढून कुस्करून घ्यायचे आहेत, छान प्रकारे स्मॅश करून घ्यायचे आहे। बटाटे हे व्यवस्थित असे छान बारीक करून घ्यायचे आहेत। बटाटे बारीक करून झाले की यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून येणार आहे। मीठ व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचंय आणि या बटाट्यांचा छान पिठासारखा गोळा इथे आपण बनवून घ्यायचा आहे। आता पुढे मी याचं सारण बनवून घेणार आहे। तर त्यासाठी मी इथे खोबरं घेतलं आहे बारीक किसलेलं, याच्यामध्ये मी साखर टाकून घेते, तसंच ड्रायफ्रूट्स टाकून घेते आणि वेलचीची पूड टाकून घेतली आहे। आता हे मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे। छान असं इथे मिक्स झालं की इथे आपलं सारण तयार आहे। आता पुढे पॅटीस कसे बनवायचे ते बघूया। तर इथे सगळ्यात पहिले थोडासा तेलाचा हात घ्यायचा आणि एक गोल आकाराचा गोळा काढून घ्यायचा आहे, बनवून घ्यायचा आहे आणि पुन्हा हाताला व्यवस्थित असं तेल लावून हातावरती गोल आकाराचा गोळा बनवून घ्यायचा आहे। आणि ज्याप्रमाणे आपण मोदक बनवतो त्याप्रमाणे इथे एक वाटी बनवून घ्यायची आहे छोटीशी, ज्यामध्ये आपण हे सारण भरू शकतो। तर इथे वाटी अशी बनवून घेतली, त्याच्यामध्ये मी आता हे सारण भरून घेते। सारण व्यवस्थित भरून झालं की त्याला हलक्या हाताने गोल आकार करून घ्यायचा आहे, एकदम हलक्या हाताने पूर्ण त्याच्या बाजू बंद करून घ्यायचे आहे, ज्याप्रमाणे आपण मोदक बनवतो किंवा कचोरी बनवतो त्याप्रमाणे। व्यवस्थित असं सगळ्या बाजूनी पॅक झालं की याला गोल करून घ्यायचं आहे। अशाच प्रकारे मी इथे दुसरं पण बनवून दाखवते। व्यवस्थित असा तेलाचा हात घ्यायचा, छान प्रकारे वाटी बनवून घेतली की त्यामध्ये सारण भरायचंय। तसंच सारण बनवलं की हलक्या हाताने ती बंद करून घ्यायची आहे आणि व्यवस्थित असा गोल आकार करायचा आहे, बघू शकता तुम्ही। अशाच प्रकारे इथे मी बाकीचे पण बनवून घेते पॅटीस। इथे बाकीचे पॅटीस मी बनवून घेतले आहेत। अशाच प्रकारे इथे मी आणखीन पॅटीस बनवून घेतले आहेत, बघू शकता तुम्ही। आणि आता पॅटीस तळण्यासाठी इथे मी तेल गरम करून घेतलं आहे। तेल गरम झालं व्यवस्थित की आता यामध्ये मी हे पॅटीस तळून घेणार आहे, फ्राय करून घेणार आहे। शक्यतो तुम्ही हे पॅटीस तळण्यासाठी लोखंडी कढई वापरा, जेणेकरून हे जे बटाट्याचं मिश्रण आहे ते आपल्या कढईला चिपकणार नाही आणि व्यवस्थित छान प्रकारे आपले पॅटीस तुमचे तयार होऊ शकतात।
व्यवस्थित असं छान प्रकारे इथे गोल्डन ब्राउन कलर होईपर्यंत मी पॅटीस हे तेलामध्ये तळून घेणार आहे आणि तेल छान प्रकारे तापलं कीच हे तुम्ही पॅटीस तळा. बघू शकता तुम्ही छान असा कलर आला आहे पॅटीसला. बाकीचे पण पॅटीस अशाच प्रकारे मी तळून घेते आणि बघू शकता तुम्ही छान असे माझे पॅटीस इथे तळून तयार आहेत. खूप छान रंग आलाय, खूप अप्रतिम दिसत आहेत, मस्त चविष्ट आणि उपवासासाठी झटपट असे बनणारे बटाट्याचे उपवासाचे पॅटीस इथे तयार आहेत. नक्की ट्राय करा, दहीसोबत तुम्ही हे खाऊ शकता. अगदी सोपी पद्धत आहे, ट्राय केलीत की नक्की मला कळवा कशी वाटली आजची रेसिपी. आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि या लॉकडाऊनमध्ये घरी रहा, सुरक्षित रहा, आनंदी रहा आणि महत्त्वाचं म्हणजे खात रहा. थँक्यू.